नमस्कार मित्रांनो तुमचं ऑफिसर अकॅडमीमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभागची जे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस फेब्रुवारीला एक्झाम झाली होती या एक्झामबद्दल एक पत्र जे आहे निवड यादीतलं एक पत्र काय व्हायरल होत आहे या पत्राचा क्रमांक या ठिकाणी दिसत आहे की उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर तर या ठिकाणी आणि एका यूट्यूब चॅनलवर तुम्हाला फोन आला आहे असं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काय माहिती आलेली आहे तर या ठिकाणी पत्र जे आहे एकोणीस दोनशे ऐंशी क्रमांक एक्क्याऐंशी या ठिकाणी डेट्स वगैरे दिलेली आहे आपण पूर्ण बघूया या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की गटक पदभरतीसाठी समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत असं या पत्रात म्हटलेलं आहे आणि याची डेट्स दिलेली आहे बारा चार दोन हजार एकवीस तर पूर्ण पत्र आपण वाचूया आणि नंतर मी याचं काय हकीकत आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटी सांगेल तोपर्यंत तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की घटक संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरातीस अनुसरून या परिमंडळास अधिनिस्त आपली अधिलेखापाल सी जनरल या प्रवर्गातून काय निवड करण्याच्या अनुषंगाने आपली मूळ प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे पडताळणीसाठी करून समुपदेशनासाठी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी सकाळी नऊ वाजता उपसंचालक आरोग्य तथा सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कसबा बावडा येथे काय उभा उपस्थित राहण्यास या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की सोबत जोडलेल्या परिशिष्टमधील समुपदेशन प्रक्रियेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत तसेच परिशिष्टमध्ये नमूद असलेले प्रमाणपत्र या ठिकाणी कागदपत्रे मूळ प्रमाणपत्रे आणि साक्षांकित केलेल्या प्रती एक प्रत सोबत असणे आवश्यक आहे या ठिकाणी सही सुद्धा दिसत आहे मित्रांनो हेमंत कुमार रामदास बोरसे उपसंचालक आरोग्यसेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर तर या ठिकाणी मित्रांनो हे पत्र जे आहे परंतु या पत्राचं जे आहे पुष्टी अजून झालेली नाही कारण की मी कोल्हापूर विभागाची जी वेबसाईट आहे तीसुद्धा पाहिली आणि त्या ठिकाणी अजूनही मित्रांनो डायरेक्ट असं कॉल येणं म्हणजे हे काय लोकशाहीस काय मारक आहे असं या ठिकाणी होऊ शकत नाही त्यामुळे मला या पत्राबद्दल डाऊट्स आहे अजून शंभर टक्के मला डाऊट आहे की कारण की सरकार जर या ठिकाणी निवड निकाल लागला असता निकाल जर लागला असता तर वेबसाईटवर अगोदर मेरिट लिस्ट लागते मेरिट लिस्ट लागल्यानंतर कौन त्या ठिकाणी आपल्याला की कोणकोणाचं सिलेक्शन झालं याची यादी येते आणि त्यासाठी स्पेशल वेबसाईट बनवलेली आहे तर मित्रांनो ती अजून काही लागली नाही त्यामुळे असे हे जे पत्र आहे कोणी म्हणत असेल मला ईमेल आला कोणी म्हणत असेल मला फोन आला तर जोपर्यंत सरकारी वेबसाईटवर लागत नाही तोपर्यंत याचं कोणीही अजून शंभर टक्के खात्री काही घ्यायची नाही तसेच मित्रांनो आता दहा हजार एकशे सत्तावीस दहा हजार एकशे सत्तावीस पदासाठी आपल्या डबल ओ अकॅडमी ॲपवर आपल्या डबल ओ अकॅडमी ॲपवर काय ऑनलाईन बॅच चालू करण्यात आलेली आहे आपल्या डबल ओ अकॅडमी ॲपवर ऑनलाईन बॅच चालू करण्यात आलेली आहे या ठिकाणी सुद्धा तुम्ही क्लासेस या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात यामध्ये लेक्चर जे आहे ते मिस झाले तरी तुम्ही किती वेळा काय पाहू शकता डेली तुमचे पाच लेक्चर होतात याच्यासाठी तुम्हाला फक्त एक करायचं आहे डबल अकॅडमी ॲप काय डाउनलोड करायचं आहे आणि या नंबरवर काय तुम्हाला संपर्क करायचा आहे तसेच जिल्हा परिषदसाठी आरोग्य विभाग तांत्रिक वॉनलायनरसुद्धा नोट्स या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत ज्या तुम्हाला फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये काय लायनर तुम्हाला काय घरपोच मिळू शकतात यामध्ये सर्व परीक्षा वेगवेगळ्या वेग विषयाच्या आहेत फार्मासिस्ट टेक्निशियन ई सी जी अशा सर्व या ठिकाणी मित्रांनो वनलाईनवर नोट्स तयार करण्यात आलेल्या आहेत तसेच जिल्हा परिषदची जी आता बारा हजार पदांची दहा हजार एकशे सत्तावीसची पदांची भरती होणार यासाठी टेस्ट टेस्ट सिरीजसुद्धा आहेत या टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्हाला काय फक्त दोनशे रुपयात पन्नास टेस्ट सिरीज आरोग्य विभागच्या काय मिळू शकतात तर त्यासुद्धा तुम्ही काय मागवू शकतात आणि अब्दुल सत्तार सर यांनी काय जी घोषणा केलेली आहे दहा हजार एकशे सत्तावीस इतर सर्व आहेत सर्व ज्या गोष्टी आहेत तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील फक्त तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे या ठिकाणी नंबरवर संपर्क साधायचा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात तुम्हाला सर्व माहिती आणि टेस्ट नोट्स वगैरे काय घरपोच मिळून जातील तर मित्रांनो परत एकदा आपल्यास विनंती आहे की जोपर्यंत तुम्हाला ओरिजनल वेबसाईटवर माहिती येत नाही किंवा ओरिजनल तुम्हाला काही दिसत नाही तोपर्यंत अशा अफवावर तुम्ही काही विश्वास ठेवू नका ज्या दिवशीही तुम्हाला काही माहिती मिळेल आम्हाला ओरिजनल त्या दिवशी आम्ही नक्कीच तुमच्यासमोर आणू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपवर आरोग्य विभागच्या शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र